Sony Live. We live to entertain. Download the app. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा Sony Live app. हेलो हा रॉन्ग नंबर आहे ओ ओ मी संगीत चुडामणी पंडित पंढरीनाथ कांबळे बोलतोय ओ काय तुमची मेहमणी पळून गेली हा मी काय करू शोधू तुझू आ नाही कोणाला अरे पण अरे तुमची मेहमणी पळून गेली त्याला मी कशी शोधू ठेव फोन नॉनसेन्स नाही तर फोन मध्ये येऊन तिकडे येऊन मारेल हळू हळू एवढं कशाला चिडताय तुम्ही कशाला चिडताय म्हणून म्हणजे काय झालं अरे दिवसात ना चौथा फोन आहे रे चौथा फोन आता ह्या माणसाची मेवणी पळून गेली तर मी कुठून शोधून आणू मला सांग आणि मी पळवून नेले का रे याची मेवणी हे सगळं हळू आणि शांतपणेही सांगता येऊ शकतं ना गुरुजी एवढी चिडचिड करण्याची गरज नाहीये तुम्ही अशी चिडचिड करता ना मग पुढे आपल्याला सगळं भारी पडतं आता बघा तुमचा हा संगीत विद्यालयाचा क्लास आपण दोघच विद्यार्थी कुठे आहेत तुमच्या या चिडचिड्या स्वभावामुळे आपल्याकडे विद्यार्थी येत नाहीत अहो आणि हल्ली शास्त्रीय गायन कोणी ऐकतच नाही त्यामुळे शो मिळायचंही कमी झालेत मग अशा वेळी विद्यार्थी आले नाही तर आपल्या पोटापाण्याचं कसं होणार गुरुजी बरोबर आहे पण मूळ मुद्दा आहे की जी कृती मी केलेलीच नाहीये त्याच्यासाठी मला का फोन येतात मला कळत नाही ह्यांना मुद्दा पैशाचा आहे बाकी कसला नाहीये अहो आपल्याला समारंभांना बोलवलं जातं त्या मध्यंतरी एका समारंभाला बोलवलं तिथे पोहे थोडे खारट होते तर मैफिल सोडून निघूला ना तुम्ही मला नाही आवडत खारट पोहे अहो पण नंतर त्यांनी केले ना त्याच्यात बदल आणि बनवले ना नीट पोहे तर जाऊन फक्त पोहे खाऊन आलात तुम्ही गुरुजी मला राग आला होता म्हणून मी का पोहे खाऊन आलो गुरुजी असं कसं चाललं अहो अहो इथे क्लासमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना गाण्याच्या चुका सांगायच्या सोडून हे कुठलं तेल लावतोस तू हे कोणत्या शर्टाचं बटन आहे तुझं या कोणत्या बुटाच्या लेस आहेत या चुका सांगता तुम्ही अहो ते गाणं शिकायला येतात वर परीक्षा करायला येत नाही तुमच्या मला नाही आवडत ते तेलाचा दर्प होतो त्यांचा कुठलं तरी राईचं तेल थापन थापन असतात माझं ते गाताना मला त्रास होतो मला नाकात हे म्हणतोय मी ही चिडचिड जरा कमी करा रागावर संयम असला पाहिजे गुरुजी म्हणजे सगळं ठीक होईल ओम लावा बरं दे ओम लावा ओ ओ कोण बेल वाजवतंय कोण बेल वाजवतंय आणि ही काय बेल आहे का ठिंग ठोंग अशी बेल असते अरे बेल कशी पंचमातल्या कोकिळेसारखी कुहू कुहू अशी बेल असायला पाहिजे उद्याच्या उद्या बेल बदलून टाकते बेल बदलणार इतके पैसे उरलेत का आपल्याकडे काहीच पैसे उरले नाहीयेत आणि दरवेळी बाहेर येणारा पाहुणा हा पंचमातली कोकिळ्याच असेल असं नाहीये ना बरं ठीक आहे दादा दा दार उघड दादा उघडा तुम्हीच उघडा चला सिनियर कोण आहे ज्युनियर कोण आहे कळतच नाही नमस्कार या 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 अर्धा किलो चिवडा द्या दोन पाव पाव किलोच्या पुड्या बांधा एक आजीसाठी एक आमच्यासाठी मी चिवडावाला वाटतोय तुला तू खरंच चिवडा विकत घ्यायला आलीस की मला चिडवायला आली हे संगीताबाई चिवडावाल्यांचं घर ना अरे कोणी सांगितलं तुम्हाला काय बोलते हे कोणी सांगितलं तुम्हाला असं खाली क्रिकेट खेळणारी मुलं म्हणाली मला या इकडे या हे बघा पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा Sony Live app.